सुज्ञ पुणेकरांचं प्रबोधन करणं हे काम भल्या भल्यांना जमलं नाही, पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तपदी आलेले के व्यंकटेशम यांनी हेल्मेट सक्ती केली खरी, पण याच पुणेकरांना आता ते वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना डिस्काउंट कूपन देणार आहेत. आभार योजनेच्या माध्यमातून नियम पाळणाऱ्यांना आता यापुढे 10% विविध खाद्यपदार्थांपासून ते घरगुती उपयोगाच्या वस्तूमध्ये 10% सूट मिळणार आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. याकरता पुणे शहर पोलिसांनी एका ऍपची निर्मिती केली असून त्याच्या माध्यमातून हे कूपन सांकेतिक कोड नंबरच्या माध्यमातून मिळणार आहे. ही जी पुणे शहर वाहतूक पोलिसांतर्फे आभार योजना आज आम्ही इथे लॉन्च करत आहोत. ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त एन्फोर्समेंट आणि अंमलबजावणी आणि जी लोक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाही त्यांनाच फक्त टार्गेट न करता जी लोक नियमाप्रमाणे चालतात आणि अशा लोकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुण्यासारख्या शहरामध्ये सहभाग आहे, तर अशा लोकांना कुठेतरी आपण एका प्रकारचा इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, एका प्रकारचं बक्षीस द्यायला पाहिजे ह्या कल्पनेतून आम्ही ही योजना सुरू केली आहे. ह्या योजनेमध्ये ज्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं ई चलन किंवा चलन पेंडिंग नसेल अशा व्यक्तीला आम्ही आमच्या ॲपमार्फत लगेच एक SMS देणार आहोत आणि त्या SMS-मध्ये एक कूपन कोड असेल आणि त्या कूपन कोडचा इथे 100 जास्त अशा आस्थापना आहेत की त्या आस्थापना त्या व्यक्तींना तो कूपन कोड वापरून मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट द्यायलासुद्धा तयार आहे. ह्यामध्ये अनेक हॉटेल्स सहभागी झाले आहेत, त्या व्यतिरिक्त कापड दुकान आहेत, अनेक ज्वेलरी शॉप्स आहेत, शूज आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर अनेक आस्थापना अशा आहेत की ज्या अजूनही ह्या योजनेमध्ये सहभागी होण्याकरता त्यांनी त्यांची इच्छा दर्शवलेली आहे. आम्ही वाहतूक पोलिसांनी आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आणि स्वयंस्फूर्तीतून अनेक आस्थापनांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, तर किमान 100 डिस्काउंट हा देतोय आणि अनेक आस्थापना अशा आहेत की ज्या बिल अमाऊंटवर 10%, 15% अशा स्वरूपाचं सुद्धा डिस्काउंट देत आहेत आणि जो निश्चितपणे 100 जास्त अशा स्वरूपाचा तो डिस्काउंट असणार आहे. तसं बघितलं तर अनेक ऑफेन्सेस आहेत, मी त्यांची वर्गवारी करणार नाही, पण थोडक्यात झेब्रावर न थांबणे, पादचाऱ्यांना त्यांचा रस्ता न देणे, त्यासोबत रॉंग साईड ड्रायव्हिंग आहे किंवा सिग्नल जम्पिंग आहे, लेन कटिंग आहे, अशा सगळ्या स्वरूपाचे ऑफेन्सेस पुण्यामध्ये घडताना दिसतात. फुटपाथवरून वाहन चालवणे हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर होणारा ऑफेन्स आहे, तो तर आहेच. निश्चितपणे आम्हाला डेली बेसिसवरच आम्ही किती लोकांना कूपन देतोय कारण ही योजना ॲप बेस्ड योजना असल्यामुळे रोज संध्याकाळी आम्हाला त्याचा आकडा मिळेल, तर आज किती लोकांना आम्ही कूपन कोड दिलेले आहेत आणि त्यातल्या 1 महिन्याची व्हॅलिडिटी असणारा तो कूपन कोड असणार आहे आणि किती लोकांनी तो कूपन कोड वापरला किंवा त्याचा बेनिफिट घेतला ह्याची सुद्धा मोजदाद आम्हाला रोज एंड ऑफ डे मिळते.